नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम नाईक, इयत्ता 9वी, गणित भाग 2, समांतर रेषा। या प्रकरणामध्ये आपल्याला समांतर रेषा व छेदिका यामुळे होणाऱ्या कोणांचे गुणधर्म, कोणांच्या समांतर त्याच्या कसोट्या, समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग। तर समांतर रेषा म्हणजे काय हे आपण इयत्ता 7वीमध्ये शिकलेलो आहोत। ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतो। तर या ठिकाणी रेषा L आणि रेषा M या समांतर रेषा आहेत। शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे खिडकीच्या आडव्या समांतर गजांवर एखादी काठी तिरकी धरून पहा, किती कोण झालेत दिसतात। दोन रेषा व त्यांची छेदिका यामुळे आपल्याला कोणांच्या एकूण 8 जोड्या तयार झाल्याचे दिसते। आकृती 2.1 मध्ये बघा, रेषा एल व रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे। येथे एकूण 8 कोण तयार झाले आहेत, त्यांच्याकडील कोणांच्या जोड्या पुढीलप्रमाणे आहेत। संगत कोण, कोण डी, कोण एच, कोण ए, कोण ई, कोण सी, कोण जी, कोण बी, कोण एफ। आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या, कोण सी, कोण ई, कोण बी, कोण एच। बाह्यव्युत्क्रम कोणांच्या जोड्या, कोण डी, कोण एफ, कोण ए, कोण जी। छेदिकाच्या एका बाजूस असणाऱ्या आंतरकोणांच्या जोड्या, कोण सी, कोण एच, कोण बी, कोण ई। काही महत्त्वाचे गुणधर्म बघा, जर दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात। दुसरा गुणधर्म आहे, रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात। तिसरा आहे, जेव्हा संगत कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात। चौथा, जेव्हा व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोणांच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात। जेव्हा पाचवा गुणधर्म आहे, जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूस आंतरकोणांची बेरीज 180° होते तेव्हा आंतरकोणांच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीज ही 180° असते। आता समांतर रेषांचे काही गुणधर्म आपल्याला या ठिकाणी बघायचे। दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यामुळे तयार झालेल्या कोणांच्या गुणधर्माचा पडताळा आपल्याला घेता येतो। एका जाड रंगीत कागदाचा तुकडा घ्या आणि त्यावर दोन समांतर रेषा काढून एक छेदिका काढा आणि या तिन्ही रेषांवर सरळ काळ्या डिंकाने चिटकवा। आता इथे तयार झालेल्या 8 कोणांपैकी कोण 1 कोण 2 कोणांच्या मापाने एवढी रंगीत पत्रिकेचे तुकडे कापा। हे तुकडे संबंधित संगत कोण, विक्रम कोण, आंतर कोण यांच्यावर ठेवून गुणधर्माचा तुम्ही पडताळा घ्या। आता समांतर रेषांच्या गुणधर्मांचे काही आपण पडताळा घेणार आहोत। त्याच्यातील पहिला गुणधर्म आहे आंतरकोणांचा गुणधर्म, त्यालाच आपण आंतरकोणांचे प्रमेय असं सुद्धा म्हणतो। हे प्रमेय काय म्हणते बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात। पूरक कोण याचा अर्थ काय, बरोबर, पूरक कोण म्हणजे ज्यांच्या कोणाच्या माप ज्या कोणाच्या मापांची बेरीज 180° असते त्यांना आपण पूरक कोण असे म्हणतो। त्या ठिकाणी दोन समांतर रेषा काढायच्या आहेत, रेषा एल, रेषा एम ह्या दोन समांतर रेषा आहेत।
एन ही त्यांची छेदिका आहे आणि या ठिकाणी आंतरकोन जे आहेत ते कोण ए बी सी डी हे आंतरकोन आहेत. कोण ए अधिक कोण बी बरोबर 180°. कोण डी अधिक कोण सी बरोबर 180°. हे आपल्याला साध्य आहे. पक्ष काय आहे, रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एन ही त्यांची छेदिका आहे, त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोण ए कोण बी व कोण सी व कोण डी हे आंतरकोन झालेले आहेत. सिद्धता, कोण ए व कोण बी यांच्या मापांची बेरजेबाबत तीन शक्यता आपल्याला सांगता येतील. कोण ए आणि कोण बीचं माप 180°पेक्षा जास्त असेल, कोण ए आणि कोण बी यांचं माप 180°पेक्षा कमी असेल, किंवा कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180° असेल. यापैकी कोण ए आणि कोण बी यांचं माप 180°पेक्षा यांच्या मापांची बेरीज 180°पेक्षा कमी आहे असे मानू. रेषा एल व रेषा एम या कोण ए आणि कोण बी छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास त्या एकमेकींना छेदतील युक्लिडच्या गृहितकानुसार. परंतु रेषा एल आणि रेषा एम या समांतर आहेत हे आपण पक्षामध्ये बघितलेलं आहे, आणि त्यामुळे कोण ए आणि कोण बी हे 180°पेक्षा कमी असणं हे अशक्य आहे. आता कोण ए आणि कोण बी यांचं मापांची बेरीज 180°पेक्षा जास्त आहे शक्यता मानू, त्यामुळं कोण ए अधिक कोण बी हे 180°पेक्षा जास्त आहे. परंतु कोण ए अधिक कोण बी बरोबर 180° आणि कोण सी अधिक कोण बी बरोबर सुद्धा 180° हे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून कोण ए अधिक कोण डी अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अधिक 180 बरोबर 360, म्हणून कोण सी अधिक कोण डी बरोबर 360° वजा 180, म्हणजेच कोण सी अधिक कोण डी सुद्धा 180°. जर कोण ए अधिक कोण बी हे 180°पेक्षा लहान असेल तर 360 वजा A अधिक B हे 180°पेक्षा मोठे असतील. जर ह्याच्या उलट आपण जर शक्यता धरली तर कोण सी अधिक कोण डी हे 180°पेक्षा यांच्या मापाची बेरीज कशी कमी आहे, म्हणजेच कोण सी आणि कोण डी छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास रेषा एल आणि रेषा एम एकमेकींना छेदतील, म्हणजेच कोण सी आणि कोण डी यांचं माप हे 180°पेक्षा कमी असणं हे अशक्य आहे. म्हणजेच कोण ए आणि कोण बी हे 180°पेक्षा जास्त आहेत हे सुद्धा अशक्य आहे. म्हणजेच कोण ए अधिक कोण बी बरोबर 180° ही एकच शक्यता उरते, म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180° तसेच कोण सी आणि कोण डी सुद्धा 180°. यावरून हे संगत कोण आंतरकोण कसोटी ही विसंगती नाकारल्यामुळे या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या सिद्ध झालेली आहे. संगत कोणांचे आणि व्युत्क्रम कोणांचे गुणधर्म. पहिलं प्रमेय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतील. बघा प्रमेय काय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात, म्हणजे संगत कोण एकरूप असतात. आकृती, रेषा एल आणि रेषा एम ह्या समांतर असून एन ही त्यांची छेदिका आहे. साध्य, कोण ए बरोबर कोण बी. सिद्धता, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180° रेषीय जोडीतील कोण, कोण बी अधिक कोण सी सुद्धा बरोबर 180° हे समांतर रेषांच्या आंतरकोणाचा गुणधर्म आहे, म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर कोण बी अधिक कोण सी
कारण दोन्ही उजवी बाजू समान आहे विधान एक आणि दोन वरून। या ठिकाणी कोण सी चा जर लोप केला आपण तर कोण ए बरोबर कोण बी, कोण ए बरोबर कोण बी आपल्याला हे इथे सिद्ध झाल्याचं दिसून येते। पुढचं प्रमेय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर विक्रम कोणाच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात। आकृतीमध्ये रेषा एल आणि एम या समांतर असून रेषा एन ही त्याची छेदिका आहे। साध्य कोण डी बरोबर कोण बी। सिद्धता, कोण डी अधिक कोण सी बरोबर 180° रेषीय जोडीतील कोण, कोण सी अधिक कोण बी बरोबर 180° समांतर रेषांचा आंतरकोणाचा गुणधर्म। म्हणून एक व दोन वरून कोण डी अधिक कोण सी बरोबर कोण सी अधिक बी म्हणजेच कोण डी बरोबर कोण बी। या ठिकाणी कोण सीचा काय केलेला आहे, लोप केलेला आहे, म्हणजेच व्युत्क्रम कोणसुद्धा कसे असतात, एकरूप असतात। आपण काय काय शिकलो इथे, तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोण पूरक असतात, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण एकरूप असतात, आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोणसुद्धा एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात। याच तीन गुणधर्माचा उपयोग करून आपण सराव संच 2.1 सोडवायचा आहे। त्या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये बघा, कोण डी एच पीचं माप 85° दिलं आहे, या ठिकाणी रेषा आर पी समांतर रेषा एम एस असून रेषा डी के ही त्यांची छेदिका आहे। तर या ठिकाणी आपल्याला वरील तिन्ही गुणधर्म वापरायचे आहेत, संगत कोणकोणते आहेत, विक्रम कोणकोणते आहेत हे सर्वांनी व्यवस्थित लिहून काढायचं आहे आणि त्यानुसार त्याची मापं ठरवायची आहे। दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा तेच गुणधर्म आपल्याला वापरायचे आहेत, संगत कोणाचे गुणधर्म, विक्रम कोणाचे गुणधर्म, आणि ही उदाहरणं सोडवायची आहेत। धन्यवाद।